once again welcome guys pazala bazala ya channel madhe aplo varga samikaran dhara chalu hota tyada te 2.1 2.2 jhala hai vyavasthit 2.1 madhe varga samikaran rupat ahe ka nahi kiwa tyaje mool kala agar asha type che kadne hote dusra hota avyav badal aaj aplyala baghaycha 2.3 madhe purna varga badal lakshat gya kay purna varga badal paper la avyav badal purna varga badal kiwa sutra badal ya paiki compulsory kadit yeta jasti jasa avyav badal te vicharte ओके पूर्ण वर्ग पद्धतीने पण मूळ काढता येतात त्याचे म्हणजे उत्तर असतं त्याच्यात पण लक्षात ठेवा पूर्ण उदाहरणासंघामध्ये ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात करतो पण पूर्ण वर्ग सोडवताना पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये फक्त चेंजेस होते थोडे ax वर्ग अधिक bx बरोबर c या रूपात करतो लक्षात ठेवा फक्त या उदाहरणासंघामध्ये बाकीचे पाचचे पाच उदाहरणासंघामध्ये नॉर्मली हेच आहे तर गणित करून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला जास्त समजेल ओके आता पहिलं समीकरण बघितलं तुम्ही तर असं दिलं x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 बरोबर आता समीकरण रूपात करून घ्या त्या रूपामध्ये करायचं कुठल्या रूपामध्ये x वर्ग अधिक bx बरोबर c या रूपात करायचं करा ना x वर्ग अधिक x c ची किंमत बरोबरच्या नंतर आहे आणायला बरोबरच्या नंतर ना म्हणजे 20 आहे आलं आता इथं काय करायचं पहिला सगळ्यात पहिला त्याची रेसिपी काय सांगते जेव्हा तुम्ही समीकरण ax वर्ग अधिक bx बरोबर c या रूपात केल्यानंतर तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले x चा सहगुणकाचा वर्ग त्याची किंमत काढा ती किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिसळा नंतर तुम्हाला दोन किमती मिळतील असं त्याची रेसिपी आहे तुम्हाला व्यवस्थित समजून दाखवतो काय सांगितलं त्याचा तिसरे पद काढा ओके तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले x चा सहगुणक वर्ग लक्षात ठेवा x चा सहगुणकाचा वर्ग x चा काय वर्ग आहे x आहे y असेल तर y m असेल तर m काय असेल 1/2 ला 1/2 गुणिले गुणिले x चा सहगुणक x चा सहगुणक इथे काय आहे किती असणार आता 1 चा वर्ग लक्षात ठेवा इथं लायचं नाही इथं लायचं नाही इथला फक्त मध्याचा लायचा लक्षात ठेवा ओके आता जर तुम्ही बघितलं 1 चा वर्ग किती ना वर्ग काढण्यापेक्षा पहिला भाग उत्तर बघा दोन्ही भाग उत्तर काय जर दोन्ही भाग उरत नाही म्हणजे ज्या खाली काय म्हणजे 1 असणार 1 1 1 1 1 2 2 2 चा वर्ग एक चौथा एक देना दोन चौथा चार म्हणजे तिसऱ्या पदचं उत्तर एवढं आलं मी तुम्हाला काय सांगितलं तिसऱ्या पदचं जे काय किंमत येईल समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिसळा 1/4 ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिळू किंवा मिसळू ओके आता समीकरणा दोन्ही बाजूस हे समीकरण आहे या समीकरणाची ही एक बाजू आहे ही एक बाजू आहे त्या दोन्ही साईडला मिसळायचं पहिला समीकरण लिहितो x वर्ग अधिक x बरोबर किती आहे 20 या समीकरणात दोन्ही साइड मिसळा x वर्ग अधिक x किती 1/4 बरोबर 20 1/4 कळते बघा आता याच्या खाली काय म्हणजे किती असणार 1 असणार आता बघा कसं लिहितो इथं काय लिहायचं माहिती का आता जे फोर करायचं कसं करायचं x लिहायचं इथं अधिक चिन्हाला अधिक चिन्ह लिहायचं आता इथं वर्ग कशाचा काढला आपण ते किती किंमत द्यायचं किती 1/2 लक्षात ठेवा ज्याचा वर्ग काढलाय ती किंमत द्यायची 1/2 चा वर्ग असं लिहायचं म्हणजे जेणेकरून ही कंडिशन वरची ऑटोमॅटिक तुमची पूर्ण होते ओके आता इथं यांची बेरीज करायचं म्हणजे छेद समान पाहिजे छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल प्रथम लिहिले 4 ह्याला गुणिले 4 म्हणजे 20/80 आणि 1/6 समान झालं 4 ओके म्हणजे काय आलं x अधिक 1/2 x चा वर्ग इथे किती आलं 81/4 आता करू आपण 2 बा व का तुम्ही म्हणाल आता 2 बा व का काय 2 बा व का म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू ह्याचं पण वर्गमूळ काढा ह्याचं पण वर्गमूळ काढा आता याचं वर्गमूळ काढलं तर फक्त काय आलं x अधिक 1/2 येणार वर्गचिन्ह निघत आहे ह्याचं वर्गमूळ काढलं तर 9/2 ओके 81/9 4/2 आता काय करतो ओके वर्गमूळ या अधिक वजा मध्ये असतं तुम्हाला माहिती आहे x बरोबर एकदा अधिक चिन्ह घ्या 9/2 या आणि इकडे वजा 1/2 म्हणजे x बरोबर किती आला 8/ किती आला इकडे छेद समान 2 भाग भाग 2 × 2 = 8 x बरोबर उत्तर आला 4 जसं आता इथं या साईडला आपण इथं अधिक 9 भरलंय तसं सेम वजा 9 भरून करू ओके किती एकदा अधिक 9 एकदा वजा 9 म्हणजे वजा 9/2 हे तिकडे आणा x बरोबर वजा 1/2 वजा वजा काय आणा अधिक वजा 10/2
2 म्हणजे जर भागा करा किती x बरोबर x बरोबर किती आलं उत्तर x बरोबर वजा 5 करताय नॉर्मली अशा पद्धतीने हे पूर्ण वर्ग पदक सोडवतो आता इथे अजूनकडे दाखवतो तुम्हाला जसा अवयव पद्धतीमध्ये होतं तसं जर सुरुवातीला जर किंमत दिली आहे सुरुवातीला जर समजा कुठला तरी किंमत असली तर कसं सोडवतो सोपा आहे ना दाखवतो व्यवस्थित समजून घ्या ओके चौथा झाला इथे ओके दिलाय 9 y वर्ग वजा 12 y अधिक 2 बरोबर 0 ओके इथे सुरुवातीला किंमत आहे मगाशीचे पहिले दोन गणित बघितलं तुम्ही सुरुवातीला किंमत नाही बाकी सगळे सेम गणित आहे तसं सेम असेल बघा सुरुवातीला आता पहिला समीकरण रूपात करून घ्या कुठला ax वर्ग अधिक bx बरोबर c 9y वर्ग वजा 12y बरोबर वजा 2 हे जे छेद असते ना त्या संख्येने यांना भागायचं पूर्ण जे काय छेद असेल म्हणजे छेद म्हणतो सुरुवातीला जी काय संख्या असेल ना सुरुवातीला जे काय संख्या असेल ते सगळ्यांना भागायचं म्हणजे मी किती भागणार 9 ने भागू बघा ना 9 ने भागायचं याला 9 ने याला 9 ने जर 9 ने भागलं तर भाग होतंय बघा 2 ने एकाच पडायचं कितीला पडायचं तर 4 एकूण किंवा 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे समीकरण काय आलं बघा हे तर उरलं म्हणजे y वर्ग वजा 4 छेद 3 बरोबर वजा 2 छेद 9 आपलं बेसिकली समीकरण असं आलं आता परत काढा आपल्या रूलनुसार तिसरे पद बरोबर 1 छेद 2 गुणिले y चा इथं y आहे ना y लिहितो ओके y चा सहगुणक चौवर एक छेद दोन ला एक छेद दोन वायचा सहगुणक पुन्हा इथं आता 4/3 बरोबर ना 4/3 चा वर्ग भागत आहे बघा बेकवे बेरूनी 4 म्हणजे आपण इथे किती आला 2/3 चा वर्ग 2 चा वर्ग किती आला 4 3 चा वर्ग किती आला 9 आलं आता हे काय करायचं जे काय किंमत आली आहे ते काय करायचं समीकरणाचे दोन्ही बाजूस मिसळायचं 4/9 ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिसळू लक्षात ठेवा दोन्ही बाजूला मिक्स करायचं दोन्ही बाजू कुठले इथं आय बघा आपलं समीकरण काय समीकरण y वर्ग अधिक 4/3 ओके 3y आता याचा मिक्स करायचं किती आलं 4/9 बरोबर ना बरोबर वजा 2/9 मिक्स करा अधिक 4/9 का या सगळ्यांना पण मिक्स करायचं या सगळ्यांना मिक्स म्हणजे अधिक चिन्ह आता इथं कसं लिहितं y ला y इथं अधिक आला अधिक द्या ज्याचा वर्ग काढण्यात येईल किती 2/3 चा वर्ग जेणेकरून हे उत्तर येतं वरचं कंडिशन पूर्ण होत असते आता छेद समान आहे त्यामुळे काय पडलं नाही 9 ल्या अधिक वजा वजा 2 आला ओके आता काय करायचं 2 बा व का दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू काढा वर्गमूळ आता कसं येणार दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढलं तर तिथं काय येणार वाय अधिक 2/3 फक्त वर्गाचे नऊ होतात याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येणार तर ही 2 कारण 2 चौकोन येतो आणि 9 चौकोन माहिती आपल्याला किती 3 ओके आणि एक असं असतं अधिक वजा मध्ये अधिक मध्ये नाही तर वजा मध्ये असतं आता वाय बरोबर कर अधिक 2 कमी 3 कमी 2/3 हे काढा वजा 2/3 ओके वार बरोबर छेद समान आहे आता इथे द्या 2 अधिक फरणे 2 सेम तसंच आता वजा धरू आपण वार बरोबर वजा करणे 2/3 हे अधिक तिकडा ना वजा 2/3 परत छेद समान आहे जसा तसे लिहा आता काय झालं इथं वजा 2 वजा करणे 2 ओके अशा टाइपचे तुमचे उत्तर मिळतात हे झालं तुमचं पूर्ण वर्ग पद्धत बाकी सगळं काही सेम आहे ओके त्यामुळे ओके बाय